या संजय राजाराम राऊत ची ही जुनी सवय बाळासाहेबांना एवढं हैराण केलेलं की बाळासाहेबांनी वार करा असे ठाकरी भाषेमध्ये आदेश दिले. वार करा हा राष्ट्रवादी जाण्याच्या मार्गावर आहे, घड्याळ बांधण्याच्या मार्गावर आहे. आज जो काही संजय राऊत काही दिवसापासून सामना अग्रलेखापासून जी काही भांडणं लावतोय महाविकास आघाडीमध्ये, या संजय राजाराम राऊत ची ही जुनी सवय. त्यांनी लोकप्रभामध्ये असताना बाळासाहेबांना एवढं हैराण केलेलं की बाळासाहेबांनी वार करा असे ठाकरी भाषेमध्ये आदेश दिले. वार करा कोणाला दिलेले हे आम्हा लोकांना माहिती आहे. म्हणजे हा कुठल्या विचाराचा माणूस आहे तुम्ही विचार करा. बाळासाहेबांना एवढा त्रास दिला की बाळासाहेबांच्या विरुद्ध आणि शिवसेनेच्या विरुद्ध एवढ्या आर्टिकलही लिहायचा हा की बाळासाहेबांनी विटून ह्या पद्धतीची भूमिका घेतलेली. अशा पद्धतीचा माणूस हा आज महाविकास आघाडी आणि राज्याची किती वाट लावतोय हे आता त्यांच्या नेत्यांना हळूहळू कळत आहे. तुम्ही काही दिवसापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्टेटमेंट बघा. आमचे आदरणीय पवारसाहेब पासून नाना पटोले जी असतील, छगन भुजबळ जी असतील, सगळेजण तुला महाविकास आघाडी एकत्र ठेवायची आहे ना, मग तू कशाला आग्रहले कशा लिहितोस, कोणाच्या सांगण्यावरून लिहितोस किंवा जाहीर कर. तुझी सवय आहे ना, बोल उद्धव ठाकरेंनी लिहायला सांगितले होते तो आग्रहले तर जाहीर करून टाक. आजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये पण आमच्या एका पत्रकार मित्राने त्याला विचारला की नितेश राणे बोलताय की तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, त्याचं उत्तर दिलेलं नाही. साधी माझी अपेक्षा होती की त्या प्रश्नावर माझ्यावर चिडून मला हडतूड करून काही ना काहीतरी बोललं पाहिजे होतं, पण त्या प्रश्नाला उत्तर पण दिलं नाही. ह्या शांत बसण्याचा मौन राहण्याचा अर्थ हालचाली सुरू आहेत. मी आज परत तुम्हाला सांगतोय वज्रगुट सभेच्या टायमाला वेळी पण मी एकटा बोलत होतो, आज पण मी परत तुम्हाला सांगतोय की हा राष्ट्रवादी जाण्याच्या मार्गावर आहे, घड्याळ बांधण्याच्या मार्गावर आहे आणि लवकरच ती ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येईल एवढं मी आपल्याला ह्या निमित्ताने मी सांगतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.